नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपली YBT अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 यासाठी ऑनलाईन अर्ज घरबसल्या मोबाईलवरून कसं भरायचं आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला, जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मोबाईलवरून अर्ज भरण्यासाठी mahatet.in या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो आहे. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे. त्यानंतर 3 लाईनिंगचं ऑप्शन तुम्हाला इथे दिसून येणार आहे. तर इथे बघा, तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन आहे. इथून तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करू शकता. परंतु ते अगोदर महत्त्वाचं म्हणजे इथे क्लिक करून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. परीक्षा शुल्कवरती क्लिक करून परीक्षा शुल्काविषयी माहिती जाणून घेऊ शकता. त्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे वेळापत्रक. वेळापत्रकावरती क्लिक करून वेळापत्रकाविषयी इथं माहिती जाणून घेऊ शकता. जसे की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 30/9/2024. आणि त्यानंतर प्रवेशपत्र तुम्हाला 28 तारखेपासून उपलब्ध होणार आहे. आणि त्यानंतर हे प्रवेशपत्र 10 तारखेपासूनपर्यंत तुम्ही डाउनलोड करू शकता. 10 तारखेला तुमची एक्झाम होणार आहे. त्याविषयीसुद्धा माहिती दिली आहे. 10/11/2024 रोजी तुमची इथं एक्झामिनेशन होणार आहे मित्रांनो. तर आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इथे लॉग इनचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करून उमेदवाराची नवीन नोंदणी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. इथे बघा, आपल्याला युजर नेम इथे तयार करायचं आहे, एक पासवर्ड तयार करायचा आहे आणि तोच पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आहे. इथे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जो युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही तयार करणार आहे हा व्यवस्थित जपून ठेवा. कारण इथून पुढे जेव्हा प्रवेशपत्र डाउनलोड करावं लागणार आहे, तुमचा निकाल बघावा लागणार आहे किंवा तुम्हाला लॉग इन व्हायचं असेल, तुमची काही माहिती बघायची असेल, तर याच युजर नेम आणि पासवर्डनी तुम्हाला इथं लॉग इन व्हावं लागणार आहे. तर व्यवस्थित एक युजर नेम आणि पासवर्ड बनवा, त्यानंतर पुढे या. पुढे आल्यानंतर इथे उमेदवाराचं नाव टाकायचं आहे, पहिलं नाव, त्यानंतर मधलं नाव आणि आडनाव आपल्याला इथं टाकायचं आहे. त्यानंतर एक मोबाईल नंबर द्यायचा आहे, एक ईमेल आयडी द्यायचा आहे आणि त्यानंतर खाली आल्यानंतर सेंड OTPचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडीवरती OTP सेंड केला जातो. तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. इथं मोबाईलचा OTP आणि इथे ईमेलचा OTP. शक्यता मोबाईलचा आणि ईमेलचा जो OTP आहे तो सारखाच असतो. जरी मोबाईलवरती OTP आले 6 अंकाचा, तोच इथे खाली टाकून बघा. आणि त्यानंतर इथे खाली रजिस्टरचं ऑप्शन असतं, रजिस्टरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा, त्यानंतर अशा प्रकारची नोटीस येऊन जाईल. तुमची नोंदणी इथं संपूर्ण योग्यरित्या झालेली आहे. जेव्हा OTP टाकून व्हेरीफाय करतात त्यानंतर नोंदणी व्यवस्थितरित्या होऊन जाते. आता त्यानंतर पुन्हा 3 लाईनींवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इनचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून इथे तुम्हाला उमेदवाराचे लॉग इन अशा प्रकारचं 2 नंबरचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल. जो युजर नेम तयार केला होता तो युजर नेम टाका, जो पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड टाका आणि त्यानंतर लॉग इन यावरती क्लिक करा. लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. तर इथे बघा, अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम व्यवस्थित अर्जाची माहिती भरायची, फी पेमेंट करायचं आहे, अर्जाची प्रिंट घ्यायची आहे आणि त्यानंतर काही तक्रार वगैरे करायची असेल तर तक्रार वगैरे देखील तुम्ही इथं करू शकता. तर 3 टप्प्यामध्ये तुम्हाला इथं अर्ज भरायचा आहे. तर अर्ज भरल्यानंतर लगेच पेमेंट झाल्यानंतर इथून फक्त प्रिंट डाउनलोड करायची आहे. तर बघा, अर्ज भरण्यासाठी इथे तुम्हाला अर्जावरील माहिती भरा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. वरती तुमची नावाची माहिती दिसेल, तेच नाव तुम्हाला पुन्हा खाली टाकायचं आहे. जसं तुमचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव, त्यानंतर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर होयवरती म्हणजेच येसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव टाकायचं आहे, जे तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे त्या रूपाने. नसं झाला तर नोवरती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. हे झाल्यानंतर इथे खाली ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर पुढील माहिती तुम्हाला भरायची आहे. पुढे जसं की इथे सर्वप्रथम तुम्हाला इथं जन्मतारीख भरायची आहे, इथं आधार नंबर टाकायचा आहे, जनरल मेल फिमेल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, प्रवर्ग म्हणजेच इथं कॅटेगरी तुम्हाला, तुमची जी पण कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. तर बघा, कॅटेगरीवरती क्लिक केल्यानंतर जी पण कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करून तुम्ही इथं घेणार. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथं कॅटेगरीचा जो सर्टिफिकेट नंबर आहे, म्हणजेच कॅटेगरी सर्टिफिकेटचा नंबर किंवा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आहे, तो इथं टाकायचा आहे. आणि त्यानंतर
ते सर्टिफिकेट तुम्हाला कधी भेटलं त्याची दिनांक द्यायची आहे, तर त्यासाठी इथं कॅलेंडरवरती किंवा यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्ही अशा प्रकारचे मागे पुढे घेऊ शकता. त्यानंतर इथे महिना, वर्ष आणि दिवस तुम्हाला इथं निवडायचं आहे, आणि इथे आपल्याला सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे. जो कॅटेगरी सर्टिफिकेटवरती तुमचा नंबर आहे तो नंबर द्यायचा आहे. आधार नंबर, जन्मतारीख अशा प्रकारे तुम्हाला इथं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. तर जी पण जन्मतारीख असेल ती तुम्ही अशा प्रकारची इथं सिलेक्ट करणार. ही सर्व माहिती व्यवस्थित टाकून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारची ही माहिती इथं सेव्ह करण्यात आली आहे, अशा प्रकारचं इथं नोटीस येऊन जाणार आहे. काय अडचण आली तर तुम्ही मोठी स्क्रीन देखील करू शकता. इथे डेस्कटॉप साईटवरती क्लिक करून ही मोठी छोटी स्क्रीन अशा प्रकारची तुम्ही करू शकता. आता इथं वैयक्तिक माहिती झाली आहे, आता संपर्काची माहिती द्यायची आहे. इथे संपूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे, गावाचं किंवा शहराचं नाव इथे तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर आपला इथं जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका टाकायचा आहे, राज्य टाकायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे. इथे आपला कायमस्वरूपीचा पत्ता आणि सध्याचा राहण्याचा पत्ता सारखाच असेल तर इथे तुम्हाला टिक करायचं आहे. वरती जो ॲड्रेस दिला असतो तोच खाली येऊन जातो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. ही देखील माहिती इथं पूर्ण इथं टाकून झालेली आहे. आता तुम्हाला पुढे शैक्षणिक माहिती इथं द्यायची आहे. यामध्ये जी जी पण माहिती तुम्हाला द्यायची आहे त्याच्यासमोर टिक लावायची आहे आणि ती माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. जसे की सर्वप्रथम दहावीची माहिती भरायची आहे, तर इथं दहावीचा जो प्रमाणपत्र म्हणजेच जे सर्टिफिकेट आहे, दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचा नंबर किंवा प्रमाणपत्र म्हणजेच आपलं जे मार्कशीट आहे त्याचा नंबर तुम्ही इथं देऊ शकता. सर्टिफिकेटचा जो नंबर असतो 6 अंकाचा तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं बोर्डाचं किंवा युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे. उत्तीर्ण झाल्याचं इथं वर्ष आणि महिना तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इथे कितीपैकी किती गुण मिळाले ते तुम्हाला इथं भरायचे आहेत. जिथं तुम्ही क्लिक करा तिथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची माहिती येऊन जाईल. इथे तुम्ही वेगवेगळे वर्ष आणि महिना अशा प्रकारचं इथं सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. त्यानंतर इथे 12वीची माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे. त्या स्वरूपामध्ये प्रमाणपत्राचा क्रमांक, सीट नंबर, बोर्डाचं नाव, त्यानंतर इथं कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालं ते, एकूण किती गुण मिळाले ते आणि टोटल आपल्याला किती गुणांचा पेपर होता ती माहिती तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे. इथे अशा प्रकारची माहिती भरण्यासाठी कोणत्या प्रकारची तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे वरती यायचं आहे. वरती आल्यानंतर इथे 3 लाईनींचं ऑप्शन दिसेल. इथे क्लिक करून इथे डेस्कटॉप साईडचं ऑप्शन आहे इथे तुम्ही क्लिक करणार. त्यानंतर हे जे पेज आहे ते अशा प्रकारचं मोठं होऊन येईल, जेणेकरून जी पण माहिती तुम्ही इथं टाकत आहे ती तुम्हाला व्यवस्थित इथं दिसून येणार आहे. जसे की इथं वर्ष आणि महिना मी सिलेक्ट करण्यासाठी क्लिक करतो, इथं वर्ष सिलेक्ट करतो आणि इथं महिना देखील इथं सिलेक्ट करतो. तर बघा, अशा प्रकारचं इथं व्यवस्थित दिसत आहे. अशा स्वरूपाने तुम्ही झूम करून आणि ही माहिती व्यवस्थित इथं भरू शकता. इथे 12वीची माहिती द्यायची आहे. त्यानंतर हे झाल्यानंतर तुमची पदवी झाली असेल तर पदवीची माहिती द्यायची, इथे टिक करायचं. कशामध्ये पदवी झाली ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथे तुम्हाला बोर्डाचं किंवा युनिव्हर्सिटीचं नाव द्यायचं आहे, एकूण किती मार्क मिळाले, कितीपैकी मार्क होते त्याविषयी माहिती द्यायची. त्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर पुढे बघा, आपल्याला इथं डिप्लोमा की डिग्री आहे ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर आता पुन्हा ही जी स्क्रीन आहे मी थोडीशी लहान करून घेतो. इथं क्लिक करून इथं टिक केल्यानंतर अशा प्रकारचं मार्क होतं हे काढून टाकतो. त्यानंतर बघा, पुन्हा आपली जी स्क्रीन आहे ती मोठी अशा प्रकारची दिसून येणार आहे. ठीक आहे, तर बघा, तुम्हाला ही माहिती भरण्यासाठी अडचण येत असेल तर तुम्ही अशा प्रकारची व्यवस्थित माहिती भरू शकता. आता पुढे आपल्याला कशाची माहिती द्यायची आहे, इथे जर डिप्लोमा झाला असेल तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. डिप्लोमा यामध्ये तुमचं DEd झालं आहे की DTed झालं आहे की अदर काही एज्युकेशन झालं आहे तर ते तुम्ही इथं 3 पैकी सिलेक्ट करू शकता. जे पण झालं असेल ते सिलेक्ट करणार. बोर्डाचं किंवा युनिव्हर्सिटीचं नाव टाकणार. कधी पास झालं त्याचं पासिंग इयर आणि इथं महिना तुम्हाला भरायचा आहे. मिळालेले गुण कितीपैकी किती गुण मिळाले ते तुम्हाला इथं भरायचे. टक्केवारी म्हणजेच पर्सेंटेज भरायचे आहेत. CGPA म्हणजेच ग्रेड वगैरे असेल तर ते भरायचे, अदरवाईज खाली सोडायचे. आणि जे मार्कशीट आहे त्याचं प्रमाणपत्र क्रमांक तुम्हाला इथे टाकायचं आहे, किंवा जे सर्टिफिकेट आहे त्याचं तुम्हाला इथं नंबर टाकायचा आहे. त्यानंतर डिग्री वगैरे झालं असेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. कशामध्ये झाली डिग्री ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथे BEd झाले की BPed झाले ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. बोर्डाचं किंवा युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे. वर्ष आणि महिना टाकायचं, कधी पास झाला. त्यानंतर मिळालेले गुण टाकायचे, एकूण गुण किती होते ते टाकायचे. पर्सेंटेज टक्केवारी टाकायचे. प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे.
त्यानंतर बघा ही देखील माहिती अशा प्रकारची इथं सेव होऊन जाणार आहे. तर चला आता पुढील माहिती आता आपल्याला भरायची आहे. आता फक्त आपल्याला जर विचार केला तर इथे आपल्याला काही परीक्षेची माहिती भरायची आहे, डॉक्युमेंट म्हणजेच फोटो सिग्नेचर अपलोड करायचं आहे आणि आपला फॉर्म इथं पूर्ण होत आलेला आहे. जिथे आपल्याला परीक्षा केंद्र निवडायचं आहे ते तुम्ही इथे निवडू शकता. भरपूर परीक्षा केंद्र आहे, ते जवळपास सर्व जिल्ह्यांचे परीक्षा केंद्र इथं दिलेले आहेत. तर परीक्षा केंद्र तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या पेपरसाठी अर्ज करायचा आहे, पेपर एक, पेपर दोन किंवा पेपर एक आणि दोन, दोन्ही पेपरांसाठी अर्ज करायचा आहे. पेपर एक हा पहिली ते पाचवीसाठी असतो, पेपर दोन हा सहावी ते आठवीसाठी असतो. आणि दोन्ही पेपर जर म्हटलं तर आपण डायरेक्टली पहिली ते आठवी यापर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांना शिकू शकतो. तर त्यासाठी हे पेपर असणार आहे, तर ते तुम्ही तुमच्यानुसार इथं सिलेक्ट करू शकता. जसे की मला दोन्ही पेपरसाठी अर्ज करायचा आहे तर मी दोन्ही इथं बोथ पेपरचं ऑप्शन हे सिलेक्ट करणार. इथं पर्यायी विषय निवडणार, म्हणजे या विषयांसोबत सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातील. यामध्ये मॅथ अँड सायन्सवरती तुम्हाला प्रश्न घ्यायचे आहेत की सोशल सायन्ससोबत तुम्हाला इथं जायचं आहे, ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर परीक्षेचं माध्यम, म्हणजेच ही परीक्षा तुम्हाला कोणत्या भाषेमधून द्यायची आहे. मराठी भाषेमधून तुम्हाला द्यायची असेल तर मराठी तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. परीक्षा ही तुमची ऑनलाईन घेतली जाणार आहे, तर त्यामुळे तुम्हाला हे मराठीतून देखील प्रश्न दिसतील आणि इंग्लिशमधून सुद्धा तुम्हाला प्रश्न दिसून येतील. तर त्यानंतर पुढे विचारले तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, येसवरती आपण क्लिक करणार. पुढे आपल्याला इथे इंग्लिश ऑप्शन आहे. फर्स्ट ऑप्शन आपण जे मराठी लँग्वेजचं आहे ते सिलेक्ट केलेलं, अदरवाईज तुम्ही इंग्लिश हिंदी तिथे लँग्वेज सिलेक्ट करू शकता, काही अडचण नाही. त्यानंतर पुढे विचारले आपल्याला तुम्ही अपंग आहे का, तर येसनं तुम्ही इथं सिलेक्ट करणार. पुढे आपल्याला विचारले यापूर्वी तुम्ही टी ई टीसाठी अर्ज केला आहे का, असेल तर येस करा, अदरवाईज नोवरती क्लिक करा. त्यानंतर पुढे आपल्याला विचारले की तुम्ही यापूर्वी परीक्षेमध्ये कुठल्याही गैरप्रकारात समाविष्ट होता का, असेल तर येस करा, अदरवाईज नाहीवरती क्लिक करा. त्यानंतर इथे जे पण गैरप्रकार होतात त्यांच्यावरती कारवाई केली जाते आणि इतर काय महत्त्वाची माहिती या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिली त्याची माहिती इथं दिली आहे. त्याच्यासाठी तुम्ही इथं तयार आहे किंवा ही अट तुम्ही मान्य करता हे सिद्ध करण्यासाठी इथे तुम्हाला टिकमार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे. तुम्ही जुळे भावंड असाल तर येसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जुळे भावंडाचं नाव आणि लिंग तुम्हाला इथं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. नसेल तर नाहीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओळखीचा पुरावा, म्हणजेच आपल्याला आयडेंटिफिकेशन किंवा आय डी कार्ड कोणतं द्यायचं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आय डी, पासपोर्ट अशा प्रकारचे डॉक्युमेंट देऊ शकता, ज्यामध्ये तुमचा फोटो देखील समावेश असणं गरजेचं असणार आहे. तर आधार कार्ड द्यायचं असेल तर आधार कार्ड सिलेक्ट करा, आधार कार्डचा नंबर टाका आणि त्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करा. त्यानंतर बघा अशा प्रकारची माहिती इथं सेव्ह होऊन गेलेली आहे. आता फक्त तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. यामध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर तुमची सिग्नेचर, त्यानंतर तुम्हाला ओळखीचा पुरावा, जसं की आपण आधार कार्ड सिलेक्ट केलं आहे तर आधार कार्ड, आणि त्यानंतर इथं सेल्फ डिस्क्लेरेशन तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. हे तुम्हाला सेल्फ डिस्क्लेरेशन कुठून भेटणार ते देखील मी तुम्हाला सांगून घेतो. तर इथे तुम्हाला वरती यायचं आहे. इथे बघा तुम्हाला सेल्फ डिस्क्लेरेशनचा नमुना दिलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक कोऱ्या वहीचा कागद घ्यायचा आहे, त्याच्यावरती तुमच्या स्वतःच्या हाताने एवढं तुम्हाला लिहायचं आहे इंग्लिशमधनं. त्याचा फोटो काढायचा आहे, खाली सही करायची आहे, फोटो काढायचा आहे आणि तो फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. बाकी जर म्हटलं तर फोटोग्राफ, सिग्नेचर हे तुम्ही व्यवस्थित अपलोड करून घेणार. याची साईज किती असायला पाहिजे त्याविषयी माहिती दिलेली आहे. आता प्रत्येक जर म्हटलं तर फोटोची साईज कशी कमी जास्त करायची त्यावरती सपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती दिलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता आणि शिकू शकता कसं तुम्हाला फोटोची साईज कमी जास्त करायची आणि व्यवस्थित फोटोची साईज करून इथं फोटो तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे. हे सर्व अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला शो प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आहे. शो प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुमचा संपूर्ण अर्ज तुम्हाला दिसून येईल. काही माहिती राहिली असेल तर ती तुम्ही आत्ताच टाकून घेऊ शकता. आणि जर वाटत असाल सर्व अर्ज व्यवस्थित भरला आहे तर डायरेक्टली पेमेंट करायचं ऑप्शन आहे, तिथे क्लिक करून तुम्ही पेमेंट देखील करू शकता. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती इथं टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथून सुद्धा परीक्षा फी भरण्यासाठी ऑप्शन आहे. इथून तुम्ही तुमची परीक्षा फी भरू शकता. परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन
भरल्यानंतर इथे अर्ज डाउनलोड करण्याचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही तुमचा जो अर्ज आहे PDF फॉर्मॅटमध्ये इथून डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारची संपूर्ण प्रक्रिया आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।